मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. बाळूमावांच्या सांगभल्या मालिकेमध्ये मामा निद्रावस्थेत असतात. इथं चोरटे पंढरपुरा देतात. त्याची बायको प्रसाद बनवते पण कोणी घ्यायला तयार होत नसतं. तो लुटारू वाटसरूंना नवसाबद्दल सांगतो पण कोणीही काहीही नको म्हणत त्यांचाच अपमान करतात. इकडं मामा अजूनही निद्रावस्थेत असतात पण ते रामाला, तुझ्या वाटेला जे आलं आहे ते मी घडवतोय, तुला सुधरवण्यासाठी हे करतोय आणि तू जे लुटतोय ते कर्म देवाच्या दरबारात धुतलं जाणार नाही असं म्हणतात. इकडं मामा पंढरपुराच्या दिशेने निघतात. पंढरपुरात रामा आणि सगळेजणं लोकांना सांगून सांगून थकतात पण कोणी त्यांच्या हातचं प्रसाद घेण्याचा सोडा उलट त्यांचा अपमान करून त्यांना धमकावून सोडत असतात. रामाची बायको पांडुरंगाला साकडं घालते. इकडे मामा देवळात प्रवेश करतात. मामा त्या सगळ्यांना दर्शन देतात. ते सगळेजण मामांना प्रसाद घ्या म्हणतात. तिथं सगळ्यांना मामांची ओळख नसते पण रामा आणि मामांची एकदा भेट झालेली असते. रामा त्यांना ओळखत असतो. मामा रामाला हे पुण्याचं काम आज कसं काय सुचलं असं विचारतात. मामा त्याचा हिशोब मांडतात आणि त्यानंतर विचार करा आणि भेटा, माझ्याकडे उपाय आहे असं म्हणतात. मग मामा निघून जातात. सगळे नीट विचार करतात आणि मग रामा आणि त्याचा शेजारी मामांना शोधायला निघतात. मामांबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे त्यांना कळतच नसतं की ते नेमके कुठे आहेत आणि त्यांना कसं शोधायचं. आता रामाची मामांसोबत भेट होणार का आणि ती कशी होणार यासाठी बघा बाळूमावांची लहान चांगभली मालिका संध्याकाळी 7:30 कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेट्ससाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बज.